अपना टाईम आएगा रणवीर सिंग गलिबॉय मध्ये म्हणाला लोकांनी ते टी शर्टवर छापलं आणि सरफराज खान रोज स्वतःला सांगतो सरफराज खान स्वतःला कधी सांगतो तर नेट्समध्ये दररोज चारशे ते सहाशे बॉल खेळल्यावर टीमचा स्कोअर तीन आउट बासष्ट असताना बॅटिंगला येऊन एकशे पंचवीस रन्स मारल्यावर रणजी ट्रॉफीमध्ये मागच्या तेवीस इनिंग्समध्ये दोन हजार चारशे चौदा रन्स केल्यावर आणि एवढं सगळं करूनही इंडियन टीममध्ये जागा न मिळाल्यावर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट साठी टीम इंडियाची घोषणा झाली यावेळीही त्यात सरफराज खान हे नाव नव्हतं सरफराजन यावर काय केलं तर दिल्ली विरुद्धच्या रणजी मॅच मध्ये आणखी एक सेंचुरी मारली जिची दखल घेतली जाईल का नाही माहीत नाही पण सरफराजन पुन्हा एकदा स्वतःला बजावलं आपला टाइम आहे का सरफराजची स्टोरी सुरू होते आझाद मैदानापासून त्याचे वडील नौशाद खान हे मुंबई क्रिकेटमधले नावाजलेले कोच त्यांच्या माचो क्रिकेट अकॅडमीमध्ये बरेच क्रिकेटर्स घडले सरफराज सुद्धा त्यांचाच विद्यार्थी त्यांच्याचमुळं प्रोसेस फॉलो करणं हे सरफराजचं रुटीन बनलं ते अगदी शालेय हो क्रिकेट पासून विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकरचं नाव ज्या हॅरीस शिल्ड ट्रॉफीमुळे गाजलं तिथंच सरफराजही चमकलं एका मॅचमध्ये त्यानं चारशे एकोणचाळीस रन्स मारले मुंबई क्रिकेट असोसिएशनचं लक्ष वेधून घ्यायला ती इनिंग पुरेशी ठरली तो एज ग्रुप क्रिकेट खेळला भारताकडून अंडर नाईन्टीन क्रिकेट खेळला आणि विराट कोहलीच्या आरसीबी कडून आयपीएल सुद्धा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्फराज मुंबईकडून खेळला इथं चान्सेस मिळणं कमी झालं तेव्हा उत्तर प्रदेशला गेला पण उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा हिजगत झाली मग सरफराजनं पुन्हा निर्णय घेतला मुंबईत यायचा इथं गोचे अशी झाली की कुलिंग ऑफ पिरियड मुळे टीममध्ये टीम मध्ये जागाच मिळाली नाही त्यात आय पी मध्ये फिटनेस मुळे बाहेर बसावं लागलं सेटबॅक बसला त्यामुळे कमबॅक करणं गरजेचं होतं तेव्हाच सर्फराज म्हणजे सुटलेलं पोट हाणकी बडिव बॅटिंग आणि आत्ता सूर्यकुमार खेळतो तसले वाडिव शॉट्स सरफराज रन्स तर करायचा पण त्यात सातत्य नव्हतं सरफराजची बॅटिंग स्टाईल व्हाईटबॉल गेमला सूट करणारी होती रणजी ट्रॉफीत नाव कमवायचं असेल तर त्याला हा व्हाईटबॉल प्लेअरचा शिक्का पुसायचा होता त्यानं थांबून खेळणं जमवलं स्लो स्टार्ट करून इनिंग्स बिल्ड करायला घेतल्या शॉर्ट बॉल आला की अप्पर कट न मारता सोडून द्यायला शिकला भारी इनिंग्स खेळल्या जात होत्या पण लक्ष वेधून घेतलं जाईल असं काही घडत नव्हतं पण दोन हजार एकोणीस मध्ये सरफराजच्या करिअर मधला टर्निंग पॉइंट आलाच त्यानं समोर कुठली टीम आहे कुठले बॉलर्स आहेत याचा अजिबात प्रेशर न घेता खतरनाक बॅटिंग केली पण इथेही माशी शिंकली आणि लॉकडाऊन मुळे रणजी ट्रॉफी झालीच नाही दोन हजार एकवीस बावीस मध्ये आय पी एल घेता येईल म्हणून रणजी ट्रॉफी दोन पार्ट मध्ये झाली आणि ती गाजवली सरफराज खाननं फक्त दोन हजार एकोणीसच्या सीझन पासूनच्या आकडेवारी सांगायची झाली तर सरफराजनं बावीस मध्ये मिळून दोन हजार दोनशे एकोणनव्वद रन्स केलेत एकशे चौतीस पॉईंट चौसष्ट चा एव्हरेज आहे यात नऊ सेंचुरीज आहेत पाच फिफ्टीज आहेत दोन डबल हंड्रेड आहेत आणि एक ट्रिपल हंड्रेड आहे आता यात लेटेस्ट इनिंग मध्ये एकशे पंचवीस ऍड केले की आकडेवारी आणखी भारी होते दोन हजार एकोणीस वीस मध्ये त्यांना रणजी ट्रॉफी सीझनला नऊशे अठ्ठावीस रन्स मारले दोन हजार एकवीस बावीस ला दोनशे ब्याऐंशी रन्स मारले आणि या सीझनचा आकडा सध्या सात इनिंगमध्ये चारशे एकतीस आहे आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कमीत कमी, कमी पन्नास इनिंग्स हा क्रायटेरिया धरला तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सरफराज फक्त एकाच प्लेअरचं एव्हरेज जास्त आहे सर डॉन ब्रॅडमन म्हणून सरफराजला टोपण नाव मिळालंय इंडिया का ब्रॅडमन थोडक्यात सरफराजकडे चार रन्स मारण्या इतका पेशन्स आहे दोन दिवस बॅटिंग करून फिल्डिंगला उभा राहण्याचं फिटनेस आहे आकडेवारीचं खतरनाक बॅटिंग आहे कुठली गोष्ट नाहीये तर इंडियन टीममध्ये जागा सर्फराज इंडियन टीममध्ये नसण्याची कारणं बघूयात पहिलं कारण सांगण्यात येतं फिटनेस सरफराजकडं बघितलं की तो आपल्याला अनफिट वाटतो ते त्याच्या दिसण्यामुळे हेच आपल्याला रिषभ पंतबद्दल सुद्धा वाटतं आणि रोहित शर्माबद्दल सुद्धा पण ते दोघं टीम इंडियाचा पार्ट आहेत सरफराज स्वतः सांगतो की मी यो यो टेस्ट क्लिअर केले त्याला बॅटिंग करताना पाहिलं की एक गोष्ट लक्षात येत की त्याचं रनिंग बिटवीन द विकेट भारी पोरग तब्येतीत असलं तरी पळतय जोरात त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन फिटनेस सिद्ध करायला सरफराजला काय करावं लागेल हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे दुसरं कारण सांगण्यात येतं इंडिया एकडून खेळताना आलेलं अपयश सरफराजने इंडिया ए साठी सात इनिंग्स खेळताना दोन पन्नास लावल्यात तर दोनदा गडी शून्यावर आउट झालाय आता हा क्रायटेरिया धरायचं म्हणलं तर इंडिया एकडून भारी परफॉर्मन्स देणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला इंडिया ए आणि रणजी ट्रॉफीमध्ये रन्स करूनही टेस्ट टीममध्ये चान्स मिळालेला नाही ते सूर्यकुमार यादव मागच्या काही दिवसात इंडिया ए कडून न खेळताही टेस्ट टीममध्ये आहे तिसरं कारण म्हणजे कुणाच्या जागी घ्यायचं मग आपल्याच एका व्हिडिओवर कमेंट आलेली की भावा भारताकडे चांगले खेळणारे एवढे प्लेयर्स आहे तू सगळ्यांनाच टीम मध्ये घ्यायचं म्हणला तर पंचवीस जणांची टीम करावी लागेल की प्रत्येकालाच घेणं शक्य नसलं तरी सरफराजची जागा मात्र शंभर टक्के बनते कारण बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत सगळ्यात जास्त कुणाला मिस करेल तर रिषभ पंतला तो गडी यायचा पाचव्या नंबरला आणि स्कोअरबोर्ड प्रेशर भारीतला बॉलर हे सगळं फाट्यावर मारून चोपकाम द्यायचं सरफराजच्या मागच्या काही इनिंग्स बघितल्या तर तोही पाचव्या नंबरलाच खेळतो आणि टीम प्रेशरमध्ये असली की हम खास रन मारतो रेडबॉल क्रिकेटमध्येही त्याच्याकडून थ्री सिक्स्टी डिग्री शॉट्स बसतात स्पीडमध्ये रन्स होतात सध्या फुल टाइम किपिंग करत नसला तरी सरफराज किपर बॅट्समन आहे थोडक्यात रिषभ पंतला लाईक टू लाईक रिप्लेसमेंट पण त्याच्याऐवजी टीम मध्ये आहे कोण के एल राहुल सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या तिघांच्या रेडबॉल क्रिकेटमधल्या स्टॅट्स बघितल्या तर कुणीही सरफराजच्या जवळपासही नाही शेवटचा मुद्दा म्हणजे सिलेक्शनचा क्रायटेरिया नेमका काय पृथ्वी शॉनं आसाम विरुद्ध तीनशे एकोणऐंशी रन्स मारले त्याला टीम इंडियात जागा मिळाली टी ट्वेंटीसाठी सूर्यकुमारनं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन सेंचुरीज मारल्या त्याला जागा मिळाली टेस्ट टीममध्ये ईशान वन वनडे मध्ये डबल हंड्रेड मारली तो एक सगळी वन डे सिरीज बाहेर बसून टेस्ट टीमसाठी सिलेक्ट झाला आणि एकीकडे एक सरफराज खाने ज्यांना रणजी ट्रॉफी दोन पेक्षा जास्त रन्स मारले आणि तो सिलेक्टच झालेला नाही एकीकडं दुनिया बॅसबॉलचं कौतुक करते आणि अटॅकिंग रेडबॉल क्रिकेट खेळू शकणारा सरफराज खान भारताच्या इंटरनॅशनल सेटअपचा भागही नाही त्यामुळे नेमकं कोण कशासाठी कशाच्या जोरावर सिलेक्ट होते हे चहा त्यांना समजेपर्यंत अजून एखादी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप निघून जात असते एवढं फिक्स सर्फराजने दिल्ली विरुद्ध सेंच्युरी मारली तेव्हा मुंबईच्या कोचनं त्याला डोक्यावरची टोपी काढत ऍप्रिशिएट केलं त्या कोचचं नाव अमोल मुजुमदार मुंबईचा प्लेअर हॅरिस शिल्डमध्ये चमकला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्यानं रन्स केले पण भारतासाठी खेळायचा चान्स तेवढा मिळाला सरफराजचं तसं होईल का ही भीती एका बाजूला आहेच पण दुसऱ्या बाजूला सरफराजचा फॉर्म्युला सेट दररोज चारशे ते सहाशे बॉल नेट्समध्ये खेळायचं कुठल्याही सिच्युएशनमध्ये येऊन शंभर लावायचा आणि स्वतःला एकच गोष्ट सांगायची आपला टाईम आहे का टीम इंडियाचं सिलेक्शन क्रायटेरिया सरफराज खान अभिमन्यू ईश्वरन यांसारख्या प्लेयर्सला रन्स करूनही न मिळणारी संधी याबद्दलची तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका